लोकांना विश्वास आहे की एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आपल्या अडीअडचणी सोडवेल आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात आम्हाला समर्थन देत आहेत आणि मला विश्वास आहे की हिंगोली असेल किंवा ही जी यवतमाळ वाशिमची सीट आहे या दोन्ही जागा आम्ही चांगल्या फरकाने जिंकू. उद्धव ठाकरेंच्या प्रचार गीतातील जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगाची नोटीस दिलेली आहे, मात्र आम्ही शब्द काढणार नाही, न्यायालयीन लढाई लढायला तयार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. बघा, एक गोष्ट मी सांगतो, तो त्यांच्यातला आणि इलेक्शन कमिशनमधला प्रश्न आहे, त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही. एवढंच मी फक्त म्हणू शकतो की ज्यांनी हिंदुत्व सोडलं आहे त्यांनी आपल्या गाण्यात तरी जय भवानी का आणावं असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. मोदी शाह यांनी बजरंगबलीच्या नावाने मतं मागितली, रामाच्या नावाने मतं मागली जातात, त्यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल देखील उद्धव ठाकरे त्यांनी यांना करावा ना इलेक्शन कमिशनला, आम्हाला काय विचारतात. याचं उत्तर एकनाथराव खडसेंनी द्यावं, इलाज आहे का ना इलाज आहे. हिंगोली यवतमाळमध्ये आम्ही मोठ्या फरकाने जिंकू असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे, तर हिंदुत्व सोडणाऱ्यांनी गाण्यात तरी जय भवानी हे शब्द का वापरावे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. हिंदुत्व सोडलं त्यांनी गाण्यात जय भवानी का आणलं असा सवाल फडणवीसांनी विचारलेला आहे.